عقارات خمسة. रेकॉर्डिंग चालू झालंय सर आता. हो सुरू करा. हां, मी आदरणीय अशोक पंडित सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मिशन धर्म अंतर्गतचं जे मार्गदर्शन आहे शिष्यवृत्ती या विषयासाठीचं आस्य बुद्धिमापन या विषयावरचा जो घटक घेणार आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद सर. गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ 2024 या उपक्रमांतर्गत मिशन आरंभ 2024 या उपक्रमांतर्गत अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या तासिकेचं नियोजन चालू आहे आणि कालपासून परवापासून आपण बुद्धिमत्ता हा विषय त्यामध्ये शिकवत आहोत. या बुद्धिमत्ता विषयातील आकलन आकलनामधील सूचना पालन हा घटक माझ्याकडे आलेला आहे आणि सूचना पालन मधील तीन प्रकार परत पडतात. एक अक्षरमाला, दोन शब्द, तीन वाक्य. तर त्यातील पहिल्या दिवशी अक्षरमाला हा घटक झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आपण शब्द या घटकावरील प्रश्न पाहिले आणि आज आपण वाक्य आणि त्या वाक्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येतात हे आपण या तासाला या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी वही आणि पेन काढायचा आणि आपल्या तासाला आता सुरुवात करायची. मला निश्चितपणे खात्री आहे कालच्या तासिकेप्रमाणेच आजचा तास सुद्धा आणि आजचा घटक सुद्धा अतिशय रंजक पद्धतीने आपण घेणार आहोत आणि अशा पद्धतीने घेणार आहोत की परत वाक्यावरील कुठलाही प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. म्हणून वही आणि पेन महत्वाचं आहे. काही जी उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मेसेज करून लगेच पाठवायची आहे. आपण आपल्या तासिकेकडे लगेच सुरुवात करूया. आता पहा तासिकेला आपण लगेच सुरुवात करत आहोत. आणि पहिला जो प्रकार आहे या पहिल्या प्रकाराचा जी उदाहरणं येतात वाक्याची सूचना पालनामध्ये जी वाक्याची उदाहरणं येतात ती उदाहरणं आपण पहिली पाहणार आहोत. पहिलं उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते वाचायचं आहे सगळ्यांनी. राम, अमित, सोपानराव, गीता, मोहन हे सर्वजण लंगडी खेळत होते. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? राम, परत एकदा उदाहरण वाचूया. राम, अमित, सोपानराव, गीता, मोहन हे सर्वजण लंगडी खेळत होते. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? आता हेच उदाहरण पाहूया आपण फळ्यावर म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. हेच उदाहरण आता आपण फळ्यावर बघूया. पाच, राम, अमित, सोपानराव, गीता, मोहन सर्वजण लंगडी खेळत होते. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? आपण काल सांगितलं होतं पा तुम्हाला की वाक्य प्रश्न दोनदा चांगला वाचायचा. दोनदा प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे आणि त्यानंतरच आपण पर्याय वाचायचे. परत एकदा वाचूया. राम, अमित, सोपानराव, गीता, मोहन सर्वजण लंगडी खेळत होते. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? आपल्याला या वाक्यात काय करायचंय? दोन अक्षरी शब्द किती आहेत त्या दोन अक्षरी शब्दांची संख्या आपल्याला
मोजायचे आहे मग दोन अक्षरी शब्द पा राम त्यानंतर आता बऱ्याचदा गोंधळ कुठे होतो पा काही मुलांना कळत नाही हे वाक्य नेमकं कुठपर्यंत आहे किंवा हा प्रश्न दिलाय सगळा पण कुठपासून कुठपर्यंत धरायचा आहे तर इथं त्यांनी दिलेला असतो अवतरण चिन्ह दिलेलं असेल एकेरी नसेल दिलं तर या वाक्यात इथून पुढे आपल्याला प्रश्न विचारायला चालू झालेला आहे हे लक्षात ठेवायचं पा मग आता काय सांगितलं दोन अक्षरी शब्द आपल्याला ओळखायचे वाक्य कुठपर्यंत आहे राम अमित चोपानराव गीता मोहन सर्वजण लंगडी खेळत होते इथपर्यंत वाक्य आहे आणि या वाक्यात दोन अक्षरी शब्द शोधायचे असले मग राम एक झाला अमित नाही सोपानराव नाही गीता झाला दोन त्यानंतर होते ती हा तीन अक्षरी आहे हा पाच अक्षरी आहे हा तीन अक्षरी आहे हे चार अक्षरी आहे तीन अक्षरी आहे तीन अक्षरी आहे पा राम गीता आणि होते हे तीन शब्द दोन अक्षरी आहेत बरोबर अशा पद्धतीचं आपण सुरुवात कालच्या सारखी सोप्याकडून अवघडाकडे जाऊया अगदी सोपा प्रश्न सुरुवातीलाच आपण मुद्दाम घेतलाय आता त्यानंतर पुढे पाहूया आपण अशा प्रकारचा हा एक पहिला प्रकार आहे वाक्यावर आधारित जे प्रश्न येतात त्यातील हा पहिला प्रकार आहे की सोपे प्रश्न विचारले जातात सोप्याला आपण काल बघितलं 8% महाराज सूचना पालनाला आहे त्यातला वाक्यावर काही विचारलं जातं तर वाक्यातलं आपण पहिलं पाहिलं दोन अक्षरी शब्द किती आता असं उदाहरण असेल की तीन अक्षरी शब्द किती पाहूया आपण दुसरं उदाहरण पाहूया तुमच्या सगळ्यांचं आवडतं गाणं सगळ्यांना येणारं गाणं वाचायचंय तुम्ही सगळ्यांनी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला पूर्ण वेळ असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला या वाक्यात तीन अक्षरी शब्द आता मी सगळं वाक्य पुढचं घेत नाही तर या वाक्यात तीन अक्षरी शब्द किती येते तीन अक्षरी शब्द किती आहे तीन अक्षरी शब्द या वाक्यामध्ये किती आहेत असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला आता तीन अक्षरी शब्द कोण कोणते आहे असावा सुंदर बंगला चंदेरी सोनेरी चांगला बरोबर एक दोन तीन चार पाच आणि सहा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला इथे तीन झाले चार पाच आणि सहा तीन अक्षरी शब्द किती आहेत सहा आहे तीन अक्षरी आणि ज्या पर्यायामध्ये सहा उत्तर असेल तो पर्याय आपल्याला लिहावा लागेल आता आणखीन वेगळा प्रकार बरं काही आपला यातला आणखीन थोडासा म्हणजे अक्षरांची संख्याच मोजणार शब्दातील अक्षरांची संख्या पण आता त्यामध्ये सुद्धा थोडस क्लिष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणजे कसा प्रश्न कसा असणार आहे पा आम्ही यंदा रामनवमी आम्ही यंदा रामनवमी वेगळ्या प्रकारे साजरी केली वेगळ्या प्रकारे साजरी केली या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या या वाक्यातील
दोन अक्षरी शब्दांची संख्या दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दाच्या संख्येपेक्षा पाच अक्षरी शब्दाच्या संख्येपेक्षा संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे कमी अथवा जास्त आहे जास्त आहे. परत एकदा उदाहरण वाचूया. उदाहरण पुन्हा वाचायचं. आम्ही यंदा रामनवमी वेगळ्या प्रकारे साजरी केली. या वाक्यातील इथून पुढे प्रश्न लागला चालू झाला. हे वाक्य याच्या आधीच आपल्याला वाक्य असणार आहे बरोबर. या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या बाबर का यामध्ये आपल्याला दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. पहिल्यांदा काय केलं होतं, पहिल्यांदा फक्त दोन अक्षरी शब्द आपल्याला विचारले होते. दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलं आपल्याला, दुसऱ्या उदाहरणामध्ये तीन अक्षरी शब्द किती आहे ते विचारलं. आता यामध्ये काय केलं, दोन अक्षरी शब्दांची संख्या दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त ते मोजायचे आपल्याला. म्हणजे यामध्ये आपल्याला दोन अक्षरी शब्द पण मोजावे लागतील, पाच अक्षरी शब्द पण मोजावे लागतील, आणि दोन अक्षरी शब्द पाच अक्षरी शब्दापेक्षा कमी आहे का जास्त ते आपल्याला मांडावं लागेल आणि ते आपलं उत्तर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय प्रश्न व्यवस्थित ज्याला वाचता आला, त्याचं आकलन ज्याला झालं, त्या प्रश्नातल्या सूचना ज्याने व्यवस्थित वाचल्या, त्याला तो प्रश्न चांगला कळणार आहे आणि त्याचंच उत्तर अचूक येणार आहे. मग आता आपण पहिल्यांदा काय करायचंय, या वाक्यातील दोन अक्षरी शब्द किती आहे ते पाहायचंय. दोन अक्षरी शब्द पाहूया. आता इथं पहा आम्ही, आता इथं तर पण आपण कालच काय सांगितलं होतं, जोडाक्षराचा नियम आहे, जो जोडलेला आहे ते एकच अक्षर करायचं, जे जोडलेलं आहे ते एकच अक्षर करायचंय. मग आम्ही हे दोन अक्षर झाले, एक दोन तीन, एक दोन तीन, दोन अक्षरी किती झाले, दोन अक्षरी झाले तीन, तीन बरोबर, दोन अक्षरी झाले तीन. आम्ही यंदा आणि केली. त्यानंतर पाच अक्षरी, पाच अक्षरी किती आहेत, एक दोन तीन चार पाच, एक, त्यानंतर एकच आहे. पाच अक्षरी किती आहे, एक शब्द आहे. मग पाच अक्षरी आहे, पाच अक्षरी आहे, एक शब्द. मग दोन, आता पहा बरं का, आता दोन अक्षरी शब्द दुसरा प्रश्नाचा उत्तर आपल्याला दुसरा भाग सुरू झाला. आता आपण काढलंय दोन अक्षरी शब्द तीन आहेत, पाच अक्षरी शब्द एकच आहे. पुढे काय करायचं आपल्याला, तर दोन दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग दोन शब्दांची संख्या जास्त आहे पण कितीने आहे, ही एकच आहे, या तीन आहे, हे एकच आहे. मग कितीने जास्त आहे, दोनने जास्त आहे. कितीने जास्त आहे, दोनने जास्त आहे. दोन अक्षरी शब्द दोनने जास्त आहे पाच अक्षरी पेक्षा. ज्या पर्यायामध्ये दोनने जास्त असा पर्याय असेल तो ते झालं आपलं उत्तर झालं, ते आपलं उत्तर झालं. पुढे पाहूया परत आणखी वेगळ्या प्रकारचा प्रश्न कसा आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या नमुन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ते प्रश्न वाचन आपलं व्यवस्थित असला पाहिजेत. आणि ज्याचं प्रश्न वाचन अचूक त्याला उत्तर अजिबात अवघड जाणार नाही. आता आणखी वेगळ्या प्रकारे पहा. आता हे पाहिलं आपण काय, तर दोन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द, दोन अक्षरी शब्द पाच अक्षरी पेक्षा कमी किंवा जास्त, किंवा दोन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्दापेक्षा कमी किंवा जास्त, अशा प्रकारचे प्रश्न होते. दुसरा प्रकार याच्यामध्ये कोणता आहे पाहूया. आता भरत माता की जय, भरत माता
की जय. पुढचं वाक्य बरं का, पुढचा प्रश्न आहे, भारत माता की जय. या वाक्यातील हा प्रश्न बऱ्याच मुलांना गोंधळात टाकतो, पा बऱ्याच मुलांना गोंधळात टाकतो आणि बऱ्याच मुलांचे प्रश्न या प्रश्नामुळे मार्क जात आहेत. या वाक्यातील माया 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 अक्षरापासून माया अक्षरापासून उजवीकडील चौथे अक्षर कोणते? उजवीकडील चौथे अक्षर कोणते? चौथे अक्षर कोणते? पर्याय देऊया. भाग दुसरा पर्याय, दुसरा पर्याय आहे, तिसरा आहे आणि चौथा आहे की. प्रश्न पहा, भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरापासून उजवीकडील चौथे अक्षर कोणते? आता परत आलं उजवीकडचं आणि डावीकडचं. काल आपण समजून सांगितलं होतं उजवीकडं आणि डावीकडं आलं तर अजिबात गोंधळायचं नाही. आपला जो डावा हात तोच त्याचा वाक्याचा डावा डावी बाजू, आपला जो उजवा हात उजवी बाजू तीच त्याची उजवी बाजू. म्हणजे डावा आणि उजवा आपलं काल क्लिअर झालंय, त्यामुळे आता गोंधळ होणार नाही डावा आणि उजव्याच्या बाबतीत. फक्त आता काय प्रश्न आता याच्यामध्ये काय आहे, तर भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरापासून उजवीकडील उजवीकडचं मा मा कुठे मा या अक्षरापासून उजवीकडील चौथे अक्षर. आता काही मुलं काय गोंधळ करणार ते सांगतो बरं का मी अगोदर. पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर आणि चौथा अक्षर असं करणार बरं का. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. पण हे आणि उत्तर सांगणार य उत्तर सांगणार पण चुकीचं आहे. का चुकीचं आहे, का चुकीचं आहे य? तर प्रश्न काय आहे, पासून पासून सांगितलंय मा या अक्षरापासून. जेव्हा पासून म्हटलं जातं तेव्हा ते मा धरायचं. जेव्हा पासून हा शब्द दिला जातो तेव्हा ते अक्षर धरायचं च. म्हणून आता इथं माच्या पुढे पहिलं अक्षर येणार नाही, तर मा हे एक नंबरचं अक्षर येईल, दोन नंबर ता, तीन नंबर की आणि चार नंबर येईल ज. चार नंबर येईल ज. पण हाच प्रश्न जर असा असता तर भारत माता की जय या वाक्यातील मा या अक्षरानंतर मा या अक्षरानंतर उजवीकडील चौथे अक्षर कोणते? मा या अक्षरानंतर किंवा मा या अक्षरा अक्षरापासून ऐवजी अक्षरानंतरचे उजवीकडील चौथे अक्षर कोणते? तर मग मात्र याचं उत्तर काय आलं असतं, पहिलं हे आलं असतं, दुसरं, तिसरं आणि चौथं हे आलं असतं. म्हणजे या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या पा, अक्षरापासून अक्षरापासून जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा ते अक्षर धरायचं आणि जेव्हा नंतर हा शब्द दिला जाईल तेव्हा ते अक्षर धरायचं नाही. याच दोन शब्दामुळे मुलांचा गोंधळ होतो आणि त्यामुळं हातचे मार्क आपल्याला जातात, आपल्याला येत असून सुद्धा हे आपले मार्क जात असतात. म्हणून ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की पासून म्हटल्यानंतर ते अक्षर धरायचं आणि नंतर म्हटल्यानंतर ते अक्षर धरायचं नाही. अशा पद्धतीनं सोप्या सोप्या ज्या ट्रिक आहेत त्या आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत आणि तरच आपल्याला चांगल्या प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहेत. आता पुढचा प्रश्न पहा असाच आहे, काकूने काकाचे काकूने काकांचे कागद कात्रीने करा करा कापले. क
कापूने काकांचे कागद कात्रीने करकरा कापले या वाक्यात काय हे अक्षर किती वेळा आले आहे या वाक्यात काय हे अक्षर किती वेळा आले आहे मी संपूर्ण प्रश्न देत नाही मी सांगतोय तुम्ही लक्ष द्यायचंय काकूने काकांचे कागद कात्रीने करकरा कापले या वाक्यात काय हे अक्षर किती वेळा आले आहे आता सरळ सरळ प्रश्न आहे काय अक्षर त्याने डायरेक्ट आपल्याला विचारलंय काय हे अक्षर किती वेळा आले आहे काय हे अक्षर किती वेळा आले आता काच मोजायचे बाकी कू मोजायचे नाही के मोजायचे नाही काहीच मोजायचं नाही का पावर एक दोन आता कावर अनुस्वार हे धरायचं नाही एक दोन तीन आणि चार आणि इकडं पाच पावर का काकून काकूने हे कू धरायचं नाही का हे दोन का तीन चार आणि पाच का हे अक्षर किती वेळा आले आहे पाच वेळा आले आहे कारण सरळ सरळ वाक्यामध्ये सांगितलं होतं का हे अक्षर त्याने स्पेसिफिक आपल्याला दिलं होतं का हे अक्षर किती वेळा आले आहे तर का हे अक्षर पाच वेळा आलेले आहे का हे अक्षर पाच वेळा आले आहे आता पुढचा प्रश्न बघूया परत पुढचा या स्टाईलचा थोडासा बदल केलेला आहे परशुरामने परशुरामने पिवळा पूजेसाठी पिवळा पितांबर पिवळा पितांबर परिधान केला परशुरामने पूजेसाठी पिवळा पितांबर परिधान केला या वाक्यात प या वाक्यात प च्या बारा खडीतील बारा खडी प च्या बारा खडीतील एकूण किती अक्षर आले प च्या बारा खडीतील एकूण किती अक्षरे आली आहेत आली आहेत परशुरामने पूजेसाठी पिवळा पितांबर परिधान केला या वाक्यात इथं वाक्यात घेऊया या वाक्यात प च्या बारा खडीतील एकूण किती अक्षर आले आहे म्हणजे आपल्याला प च्या बारा खडीतले अक्षर शोधायचे आता प ची बारा खडी कोणती आहे बाकीच मी थोडा वेळ आता प्रश्न तुम्ही वाचलेला आहे प च्या बारा खडीतले अक्षर किती आले बरोबर प ची बारा खडी माहिती आहे तुम्हाला प पा पी पी पु पु पे पै पो पौ पम पा ही झाली बारा खडी बरोबर आता मग या बारा खडीतले अक्षर कोणते कोणते आले ते आपल्याला किती अक्षर आले ते मोजायचे आहे प एक नंतर पु दोन पी तीन परत पी चार प पाच प पु पी पी प आता तुम्हाला एक सांगता येईल पा इथं प आहे इथं प आहे इथं पी आहे आणि इथं बी आहे दोनदा भरायचा का एकदाच भरायचा तर प च्या बारा खडीतील जेवढे अक्षर असतील ते सगळी अक्षर जेवढ्या वेळा आले असतील तेवढ्या वेळा भरायची म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच आलेले आहेत अक्षर या वाक्यात प च्या बारा खडीतील एकूण किती अक्षर आली तर पाच अक्षर आली आहेत जेवढ्या वेळा आहेत ती सगळी अक्षर धरायची आणि तेवढी अक्षर जो पर्याय असेल आपला तो लिहायचा आहे प ची बारा खडी असेल यालाच क ची बारा खडीचे विचारतील त्यावेळेसही त्या बारा खडीतले क का की के कू कू के कै को कौ कम का या बारा खडीतले जेवढे अक्षर येतील आणि जेवढ्या वेळा येतील तेवढे सगळे धरायचे आहे पा
त्यानंतर पुढचा प्रकार पाहूया आपण श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते या वाक्यात जोडाक्षरांची एकूण संख्या किती पावन का या वाक्यात जोडाक्षरांची संख्या किती काल आपण याला भरपूर वेळ दिला होता जोडाक्षरांची एकूण संख्या किती या वाक्यात जोडाक्षरांची एकूण संख्या किती आता जोडाक्षर आणि जोड शब्द यामध्ये फरक आहे बरोबर जोडाक्षर काल आपण पाहिली होती कोणती जोडाक्षर आहेत आणि कोणती जोडाक्षर नाही ही मी काल तुम्हाला सांगितली होती आपण परत एकदा त्याची फक्त थोडक्यात अगदी फास्ट मध्ये त्याची उजळणी घेऊया पाच जोडाक्षर एकापेक्षा जास्त व्यंजन ज्या अक्षरामध्ये येतात ती जोडाक्षर असतात मग काल आपण सांगितलं होतं क्ष आणखी ज्ञ ही जोडाक्षर आहेत क्ष जोडाक्षर आहे ज्ञ जोडाक्षर आहे पण त्यानंतर दुसरं सांगितलं होतं काय क्ष दोन मिनिटं पाहता श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते या वाक्यातील जोडाक्षरांची एकूण संख्या किती आपण काल पाहिलं होतं पा काल तुम्हाला जोडाक्षरांचा नियम सांगितला होता आपण कोणता अगदी दोनच मिनिटांमध्ये आपण सगळी जोडाक्षर परत एकदा पाहूया म्हणजे तुमचं हे कायम काल जोडाक्षराचे काय नियम सांगितले होते पा क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षर आहेत तृ कृ रु ही जोडाक्षर नाहीत कारण का त मध्ये फक्त रु मिसळला जातो कृ मध्ये सुद्धा क आणि रु मिळून तो बनतो रु मध्ये व आणि रु मिसळला जातो त्यामुळे ती जोडाक्षर नाहीत त्यामध्ये दोन व्यंजन नाहीत म्हणून ते जोडाक्षर नाहीत तसंच हृदय हा शब्द सुद्धा जोडाक्षर नाही त्यानंतर दुसरं काय सांगितलं होतं कर्क कर्क मधला कवर जो रफार आहे ते जोडाक्षर आहे क च पोट फोडलेला क्र हा जोडाक्षर आहे वाऱ्यातला रिय हे जोडाक्षर आहे श्रीमंत मधला स्र हे जोडाक्षर आहे परंतु जे अनुनासिक असतात वाङ्मय हे जोडाक्षर नाही ही जोडाक्षर नाही हे काल आपण बघितलं होतं तर मग आता आपल्याला या
यामधील जोडाक्षर आता शोधायचे आहे. पाहूया आता फळ्यावर पाहता. श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. श्री हे जोडाक्षर आहे बरोबर. त्यानंतर क्ष, क्ष हे जोडाक्षर आहे. त्र हे जोडाक्षर आहे. त्यानंतर यात्रा हे जोडाक्षर आहे. किती जोडाक्षर झाले? एक दोन तीन चार बरोबर. आता इथं पाहा बरं का, मी इथं एक धरला स्त्री बरोबर, इथं त्र धरलं, इथं क्ष आणि त्र, क्ष आणि त्र एका शब्दामध्ये दोन अक्षर आहे. आपल्याला काय विचारलंय? जोडाक्षरांची संख्या विचारली. जोड शब्द नाही विचारला, जोड शब्द विचारला नाही तर जोडाक्षरांची संख्या विचारली. म्हणून त्या शब्दामध्ये जेवढे अक्षर असतील ती सगळी अक्षर धरायची. त्या शब्दामध्ये जेवढी अक्षर असतील ती सगळी अक्षर धरायची. जोड शब्द विचारला असता तर मग मात्र आपलं हे एकच आलं असत. पण जोड अक्षरांची संख्या विचारली. शब्दामध्ये प्रत्येक प्रश्नातल्या शब्दा शब्दामध्ये त्या प्रश्नाचा काय काय प्रकार आहे, त्या प्रश्नामध्ये आपल्याला किती खोलामध्ये जायचंय हे सांगितलेलं आहे. म्हणून इथं सांगितलंय पहा, जोड अक्षरांची, जोड शब्दांची नाही, जोड अक्षर. म्हणून या ठिकाणी क्ष आणि त्र दोन घेतले आपण. एक दोन तीन पुढे जोडाक्षर कुठे नाही आणि त्रा चार जोडाक्षर आहेत. किती जोडाक्षर आहेत? चार. आता पुढचा प्रश्न पाहूया. तसाच दया, क्षमा, शांती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. तेथे देवाची वस्ती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. या वाक्यातील प्रश्न पाहिलं का आता? या वाक्यातील जोडाक्षरी शब्दांची संख्या किती? आता इथं लगेच कळलं पाहा तुम्हाला, जोडाक्षरी शब्दांची संख्या किती. मग असे काय सांगितलं होतं? या वाक्यात जोडाक्षर किती? आता इथं काय बदल आहे? या वाक्यातील जोडाक्षरी शब्दांची संख्या किती? जोडाक्षरी शब्दांची संख्या किती? पण दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आता यामध्ये जोडाक्षर मोजायचे आपल्याला. कुठं कुठं जोडाक्षर आहे पाहूया. क्ष जोडाक्षर आहे. वस्ती इथे हे जोडाक्षर आहे. दोनच, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, दोनच जोडाक्षर आहेत. आणि जोडाक्षर असलेले शब्द सुद्धा किती आहे? दोनच आहे. जोडाक्षरी शब्दांची संख्या आपल्याला विचारली. जोडाक्षरी शब्द सुद्धा किती आहे? दोनच जोडाक्षरी शब्द आहे. आणि जोड अक्षर सुद्धा यामध्ये योगायोगाने दोनच अक्षर आली आणि शब्द सुद्धा दोन आलेले आहेत. म्हणजे या प्रश्नात दोन प्रकार आहेत. काय? जोडाक्षर असलेले शब्द विचारले जातील किंवा वाक्यातील जोडाक्षर आपल्याला मोजावे लागतील. म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न यामध्ये येऊ शकतात. एक तर त्या वाक्यातले सगळे जोडाक्षर किती आहेत ते मोजायचे, किंवा जोडाक्षर असलेले शब्द मोजायचे. अशा पद्धतीने यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न राहतील. आणखीन एक प्रकार याच्यामध्ये देतील. काय? अक्षर. पहा बरं का, थोडं फास्ट घेऊया. अक्षर, आज्ञा, वाङ्मय, वृक्ष, पृथ्वी, कृपा, कृपा या शब्द समूहात वाचा तुम्ही प्रश्न. या शब्द समूहात जोडाक्षर
नसलेल्या शब्दांची संख्या किती? पावर काका अगोदर आपल्याला विचारलं होतं जोडाक्षर किती, त्यानंतर विचारलं होतं जोडाक्षर असलेले शब्द किती, त्यानंतर आता तिसरा प्रकार कसा विचारला, या अक्षर आज्ञा वाङ्मय वृक्ष पृथ्वी कृपा या शब्द समूहात जोडाक्षर नसलेल्या शब्दांची संख्या किती? जोडाक्षर नसलेल्या शब्दांची संख्या आपल्याला विचार, जोडाक्षर नसलेल्या शब्दांची संख्या आपल्याला विचारली, मग जोडाक्षर नसलेले शब्द आपल्याला पाहिजेत। जोडाक्षर नसलेले शब्द आपल्याला शोधायचे आहे, बघूया आपण। मग आता यामध्ये जोडाक्षर आहे क्ष, हे जोडाक्षर आहे, इथं गोंधळ परत एकदा नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं, हे जोडाक्षर नाही, अनुनासिक आहे ते। त्यानंतर आपलं झालं होतं पा, सांगितलं होतं आपलं काय, रू हे जोडाक्षर नाही, क्रू हे जोडाक्षर नाही, मग पण यामध्ये क्ष हे जोडाक्षर आहे, पृथ्वी यामध्ये हे जोडाक्षर आहे, बरोबर। जोडाक्षर नसलेल्या शब्दांची संख्या शब्द विचारलं तर नसलेल्या शब्दांची संख्या फक्त एकच, एक आणि दोन, एक आणि दोन, हे जोडाक्षर नाही, बरोबर। वाङ्मय जोडाक्षर नाही, अक्षर क्ष आहे, ज्ञ आहे, क्ष आहे, स्वी आहे, पण कृपा हे जोडाक्षर नाही, वाङ्मय हे जोडाक्षर नाही, म्हणून दोनच आहे। जोडाक्षर नसलेल्या शब्दाची संख्या किती आहे? दोन, दोन आहे, आलं लक्षात। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, पुढचा प्रश्न पाहूया, काय आहे पुढचा प्रश्न, पुढचा प्रकार आहे आता, बरोबर। हा वेगळा प्रकार आहे, पा तुम्ही वाचा बरं, गमतीशीर प्रश्न थोडा। तुम्ही वाचायचंय म्हणजे तुमचं लक्ष राहील। पाने पळसाला तीनच या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणते? प्रश्नाचा वेगळा प्रकार आला, वाक्य आपलं चालू आहे, वाक्य आता पहा, पाने पळसाला तीनच या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणते? प्रश्नामध्ये उपप्रश्न हा कसा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, या जे हे जे शब्द आहेत या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करावी लागेल। पहिल्यांदा ते काम करूया आपण, आता काय पाने पळसाला तीनच, म्हण अगदी सोपी आहे, काय पळसाला, पळसाला पाने तीनच, कुठं जरी गेलं पळस नावाचं झाड असतं, या पळस नावाच्या झाडाला तीन पानं असतात, पा तीनच म्हणजे संपूर्ण झाडाला तीन पानं नसतात, तर एका ठिकाणून त्याला तीन पानं फुटतात, कुठेही गेलं तर सर्वत्र परिस्थिती सारखी असते, त्याचा अर्थ पण असाच आहे, पळसाला पाने तीनच, कुठेही गेलं पळसाची झाड त्याला तीनच पानं फुटलेली दिसते, तशी सगळीकडं परिस्थिती सारखीच असते असं त्या म्हणीचा अर्थ आहे। बरं, आपल्याला पुढे जायचंय, आपल्या प्रश्नाकडे जाऊया, या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हण, आपण पहिल्यांदा काम केलं अर्थपूर्ण म्हण केली, अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणते?
आता अर्थ पूर्ण म्हणून झाली. सहा वाक्षर आपल्याला शोधायचे आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं अक्षर काय आहे. आता त्यांनी उजवीकडून किंवा डावीकडून दिलं नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट सुरुवातीपासूनच मोजायचंय. सहावं अक्षर कोणतं आहे? पाणी. ने, ने हे अक्षर आहे. म्हणजे अर्थपूर्ण म्हण बनवायची आणि या अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणतं तर आपल्याला पहिल्यांदा म्हण बनावी लागेल आणि ती म्हण देऊन त्याच अक्षर कितव्या नंबरचा अक्षर आपल्याला विचारलं ते सांगावं लागेल. अशीच एक म्हण आहे दुसरी, तुम्ही पटकन ओळखता आता. नागोबा आयत्या बिळात, नागोबा आयत्या बिळात या शब्दापासून, या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधलं अक्षर कोणतं. आता मधलं अक्षर विचारलंय, सहावं नाही. नागोबा आयत्या बिळात, मी पूर्ण प्रश्न लिहित नाही. नागोबा आयत्या बिळात या शब्दापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधलं अक्षर कोणतं. मग आपण पहिल्यांदा म्हण तयार करून घेऊ. आयत्या बिळात नागोबा, आयत्या बिळात नागोबा. बर, म्हण तयार झाली. पहिलं अर्ध काम झालं आपलं. त्यांनी काय सांगितलंय? तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील मधलं अक्षर कोणतंय. मधलं अक्षर आता आपल्याला शोधायचंय. त्यासाठी सगळे शब्द आपल्याला पहिल्यांदा अक्षर आपल्याला मोजावे लागतील. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. नऊ अक्षर आहे. चार अक्षर, चार अक्षर इकडे सुरू. बरोबर, एक, दोन, तीन, चार. इथपर्यंत सुटली. एक, दोन, तीन, चार ही अक्षर सुटली. कोणतं आलं? रा. आयत्या बिळा रा. काय आलं? रा. म्हणजे अर्थपूर्ण म्हण पहिल्यांदा तयार केली. त्या अर्थपूर्ण म्हण केल्यानंतर त्यातलं मधलं अक्षर कोणतं आहे तेही आपण शोधलंय. मी परत एकदा सांगतो हा नियम, की जेव्हा जोडाक्षर असत तेव्हा तो एकच अक्षर धरायचा असत, ते दोन अक्षर धरायचे नाही. आता आणखीन वेगळा प्रकार पहा. वेगळा प्रकार आहे काळा, कावळा. काळा, कावळा आकाशात उडाला. आकाशात उडाला. या वाक्यात, या वाक्यात आकारांत शब्द शोधा. या वाक्यात, वाक्यात आकारांत शब्द शोधायचे पहा. आकारांत, आकारांत शब्द किती आहेत? आकारांत शब्द किती आहे? काळा, कावळा आकाशात उडाला. या वाक्यात आकारांत शब्द किती आहेत? आकारांत म्हणजे काय? तर ज्या अक्षरामध्ये आ हा उच्चार येतो किंवा काना येतो त्याला आकारांत शब्द म्हणतात. मग आता इथं पहा, काळा इथं काना आहे, हे आकारांत आहे. काळा आकारांत शब्द किती? काळा. बरोबर, यामध्ये आला. त्यानंतर आकारांत शब्द विचारले जातील किंवा आपण अक्षर घेऊया. आता थोडस क्लिष्ट घेऊया आणि नंतर शब्दाचं उदाहरण घेऊया. बरोबर, काळा का नंतर अळा का अळा आकारात म्हणजे ज्याला काना दिलेला आहे ते थोडक्यात आ का शा दा ला. बरोबर, काळा पा का ळा हे आकारांत आहे दोन्ही. याला काना आहे, याला काना आहे, हे तर आचे का शा दा आणि ला. किती आहे अक्षर? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ अक्षर आहे. किती अक्षर आहे? नऊ आहेत अक्षर. आकारांत अक्षर किती आहेत? नऊ. आता हाच प्रश्न आपण वेगळ्या भाषेत घेऊया किंवा वेगळ्या अगोदर मांडला होता ना आपण, आकारांत शब्द किती? आकारांत शब्द किती? बरोबर, काळा कावळा आकाशात उडाला या वाक्यात आकारांत शब्द किती? आता आकारांत शब्द किती म्हटल्यानंतर आपल्याला कसे आता शब्द शोधायचे? अक्षर नाही. शब्द म्हटल्यानंतर हा एक झाला.
दोन तीन चार चार शब्द आहेत. शब्द किती आहेत? चार. आणि अक्षर किती आहेत? नऊ. अक्षर किती आहेत? नऊ. एकाच प्रश्नावरून आपल्याला दोन तीन प्रकारचे प्रश्न तयार केले की आपल्याला सुद्धा सोडायला सोपं जातं. कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न त्यावर येऊ शकतात हे जेव्हा कळतं आपल्याला, तुम्हाला जेव्हा प्रश्न तयार करता येतील तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्या प्रश्नामध्ये कौशल्य तुमचं निर्माण झालं असं होईल आणि ती प्रश्न तुम्हाला तुमचा अगदी हातचांगळ वाटेल, एकदम सोपी प्रश्न वाटतील ती आणि तुम्ही सहजपणे ती प्रश्न त्या ते प्रश्न सोडू शकता. पुढे पुढे पहा. जुने जाणते लोक, जुने जाणते, जुने जाणते लोक पट्टीचे लेझिम खेळणारे होते. पट्टीचे लेझिम खेळणारे होते. जुने जाणते लोक पट्टीचे लेझिम खेळणारे होते पण मला लेझिम खेळता येत नसे. पण मला लेझिम खेळता येत नसे. या वाक्यात एकानांत शब्द शोधा. आता पाहा बरं का, मी सगळा प्रश्न लिहित नाही. एकानांत, एकानांत शब्द किती, एकानांत अक्षर किती, एकानांत शब्द किती. तर आपण अगोदर अक्षर घेऊया बरोबर. एकानांत म्हणजे काय, अकारांत म्हणजे काय, अकारांत आकारांत बरोबर. अ म्हणजे फक्त त्या काना दिलेला नसेल त्याला आणि आकारांत म्हणजे ज्याला काना दिलेला आहे. एकारांत म्हणजे ज्याला मात्रा आहे. एकारांत म्हणजे एक मात्रा ए. मग एक मात्राचे शब्द अक्षर आपण मोजूया अगोदर. अक्षर आपण पाहूया बरं. एकारांत म्हणजे एक मात्रा असलेले शब्द किंवा एक मात्रा असलेले अक्षर. जर अक्षर विचारले तर एक मात्रा असलेले अक्षर पाहिजे, शब्द विचारले तर ते शब्द मोजायचे. पाहूया अक्षर किती आहे. एक, दोन. आता हे एकारांत नाही, ओकारांत आहे. त्यानंतर तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा आणि अकरा. परत एकदा पहा, एक मात्रा असलेले शब्द सगळे शोधायचे. अक्षर पाहूया आपण. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा आणि अकरा. किती आहे एकारांत अक्षर? अक्षर आहेत अकरा. आणि शब्द विचारल्यानंतर एक, दोन, तीन, चार. आता इथं कमी होईल. पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा. शब्द किती आहेत? दहा. एक का? तर एक डबल आलेला आहे. खेळणारे मध्ये दोन एकारांत आले म्हणून तो कमी झालेला आहे. खेळणाऱ्यामध्ये डबल आल्यामुळे तो कमी झालेला आहे. अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा येऊ शकतात. आता आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण पाहूया. थोडी घाई होते पण सगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. पुढचा यामध्येच आणखी अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुम्हाला असं वाटेल भाषेचा प्रश्न आहे का बुद्धिमत्तेचा आहे. कर्ण हा अतिशय उदार होता. कर्ण हा अतिशय उदार होता. उदार होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा, अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, ज्याच्या खाली रेष मारलेली आहे असा अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. शब्दाचा समानार्थी काल तुम्हाला सांगितलं होत. समानार्थी शब्द कोणता काल सांगितलं होत. जे पाठ करण्याचा घटक आहे तो पाठ केलाच पाहिजे. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा भाषेतले अनेक प्रश्न येऊ शकतात म्हणून आपण
पाता याच्यामध्ये पर्याय घेऊया मान, दुसरा पर्याय आहे कान, तिसरा पर्याय आहे दान आणि चौथा पर्याय आहे चार. कर्ण हा अतिशय उदार होता, कर्ण हा अतिशय उदार होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द अधोरेखित शब्द आहे कर्ण आणि याचा समानार्थी शब्द आपला पाठ असला पाहिजे. कर्ण म्हणजे काय? तर कर्ण म्हणजे कान हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याचे समानार्थी शब्द कर्णाचे माहिती असेल तर हा प्रश्न तुम्हाला अगदी सोपा जाईल. मी काल तुम्हाला सांगितलं होतं बुद्धिमत्ता विषय असो भाषा विषय असो जे पाठांतराचा घटक आहे तो पाठ करावाच लागेल. बऱ्याच मुलांना बुद्धिमत्ता गणित फार आवडता विषय त्यांचा, परंतु पाठांतर म्हटलं की नको वाटतं, म्हणून त्यांना पाठांतराच्या भागाचे मार्क त्यांना मिळत नाही. परंतु त्या मुलांनी जर पाठांतर चांगलं केलं तर निश्चितपणे त्यांना समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल हे पाठ करावे लागतात, म्हणी सुद्धा हे पाठ करावे लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. चांगली माणसे देवाला आवडतात. आता या वाक्यात आपल्याला विशेषण ओळखायचंय. कोणतं विशेषण आलेलं आहे तर यामध्ये पहा माणसे हे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे चांगली, म्हणून चांगली हे विशेषण आहे. म्हणून आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं पा समानार्थी विचारला, दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलंय की विशेषण कोणते आहेत, अशा पद्धतीचे सुद्धा काही प्रश्न यामध्ये या प्रकारांमध्ये विचारले जाऊ शकतात. आता शेवटचा प्रश्न प्रकारामध्ये या वाक्यातील शेवटचा प्रकार पाहूया. यामध्ये भारतरत्न या शब्दात एकूण एकदम तसा अवघड प्रश्न आहे, पण लक्ष जर दिलं तुम्ही समजून घेतलं तर एकदम सोपा प्रश्न आहे. म्हणजे कठीण स्वरूपाचे जे प्रश्न असेल त्या टाईप मधला हा प्रश्न आहे, पण नीट लक्ष दिलं तर निश्चितपणे सांगतो तुम्हाला अतिशय सोपा प्रश्न हा जाणार आहे. भारतरत्न या शब्दात एकूण वर्ण किती. भारतरत्न या शब्दात एकूण वर्ण किती आहेत. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वर्ण यासाठी आपल्याला भारतरत्न या शब्दाची फोड करावी लागेल. तुम्ही सगळे स्कॉलरशिपचे अतिशय मेरिट राहिलेले मुलं आहात आणि अतिशय हुशार मुलं आहात, म्हणून कठीण स्वरूपाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी घेत आहे. अगोदर सोपे घेतले, त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न घेतले आणि आता शेवट दोन तीन प्रश्न अगदी कठीण स्वरूपाचे जे प्रश्न आहे तेही तुमचे आपण घेऊया. भारतरत्न या शब्दात एकूण वर्ण किती आहे, मग आता या शब्दाची फोड आपल्याला करायची पहा. भारतरत्न याची फोड करायची म्हणजे काय, याच्यात स्वर आणि व्यंजन, काल आपण घेतलं ना प्रत्येक अक्षर हे स्वराचं आणि व्यंजनाचं बनलेलं असत आणि आपल्याला हेच आता इथे लिहायचे स्वर आणि व्यंजन सगळे लिहायचे. र आधिक अ बनलेलं आहे. आता हे जोड अक्षर आहे म्हणून पहा आता र त न आणि अ भा आता पहा बरं का म्हणून भा र त रत्न अशी फोड केली आपण त्याची. आणि आता काय विचारलं यांनी आपल्याला प्रश्न काय आहे, भारतरत्न या शब्दात एकूण किती वर्ण आहेत. आता वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे स्वर आणि व्यंजन ही दोघही.
स्वर आणि व्यंजन ही दोघ मिळून काय होता तो वर्ण होत असता मग स्वर आणि व्यंजन ही दोघ मिळून जर वर्ण होतो तर आपल्याला स्वर आणि व्यंजन ही सगळी मोजावी लागतात मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 भारत रत्न या शब्दामध्ये 10 वर्ण आहेत काय आहेत 10 वर्ण आहेत परत एकदा सांगतो भारत रत्न या शब्दाचे आपल्याला खोड करावी लागेल त्याचे प्रत्येक अक्षर कसं बनला स्वर आणि व्यंजन मिळून कसं बनलेलं आहे त्याची खोड करायची आणि त्यानंतर त्यांनी जर वर्ण विचारले तर स्वर आणि व्यंजन हे सगळे मोजावे लागतील स्वर आणि व्यंजन कधी मोजायची जर वर्ण विचारले तर वर्ण विचारले नाही तर नाही पण या प्रश्नामध्ये सरळ सरळ त्यांनी सांगितलं होतं भारतरत्न या शब्दात एकूण वर्ण किती आहे तर यामध्ये 10 वर्ण आहे यामध्ये 10 वर्ण आहे आणि पुढचा प्रश्न तसाच पद्धतीचा कठीण स्वरूपाचा प्रश्न घेऊया आपण पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त या शब्दात एकूण व्यंजन किती या शब्दात एकूण काय व्यंजन किती आता मी संपूर्ण प्रश्न देत नाही पुरस्कार प्राप्त या शब्दात एकूण व्यंजन किती आता आपल्याला व्यंजन काढायची आहे परत एकदा आपल्याला काय करावं लागेल पुरस्कार प्राप्त या शब्दाची फोड करावी लागेल आता प पा प उकार दिला म्हणजे काय आहे उ आहे बरोबर अधिक र र अधिक र आणि अ म्हणून र बनतो र आणि अ नंतर आता इथं जोड शब्द इथून सुरू होतो म्हणून आपल्याला ते घ्यायचं नाही हा पु प उ प अधिक उ अधिक र अधिक स अधिक स अधिक क अधिक काना आहे म्हणून आ आ येतो आ अधिक र अधिक अ हे र स्वतंत्र आहे र स्वतंत्र अधिक प अधिक र अधिक आ इथे घेतो खाली आ अधिक प स आणि अ पावर का पु र रस कार पुरस्कार प्राप्त पुरस्कार प्राप्त शब्द तयार झाला पण आता यामध्ये काय विचारलं आपल्याला यामध्ये विचारलं आपल्याला व्यंजन किती आहे यामध्ये काय विचारलं व्यंजन किती विचारलेली आहे मग प एक त्यानंतर र त्यानंतर स त्यानंतर क त्यानंतर र त्यानंतर प त्यानंतर र नंतर प नंतर त किती आहेत व्यंजन मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 व्यंजन किती आहेत 9 व्यंजन आहेत 9 व्यंजन आहेत हे थोडा कठीण स्वरूपाचा प्रश्न आहे परंतु जी हुशार मुलं आहेत तुम्ही सगळेच मिरिटला आलेले मुलं आहात म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न घेतलाय थोडी घाई झाली या प्रश्नासाठी पण ठीक आहे काही हरकत नाही पुरस्कार प्राप्त जो काही शब्द दिलेला असेल त्या शब्दाचा फक्त जोडाक्षर जेव्हा येतोय ना त्यावेळेस लक्षात ठेवायचं आता र र आणि अ इथं घेतलं नाही कारण हे जोडाक्षर झालेलं आहे या जोडाक्षरासाठी इथं सुद्धा पण जोडाक्षर असतंय ना त्याच्या अगोदरच्या अक्षरापासून व्यंजन स्वर त्याचा घ्यायचा नाही आणि मग त्याची फोड 10-12 शब्द तुम्ही जेव्हा बनवाल याची स्वर आणि व्यंजन त्यावेळेस तुम्हाला निश्चित सरावाने हे शक्य होणार आहे पुरस्कार प्राप्त या शब्दामध्ये किती व्यंजन आहे हा प्रश्न आपण अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला समजून दिलेला आहे खर तर आपण आज 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न यामध्ये पाहिलेले आहे पहिल्यांदा पाहिले त्या वाक्य दिलं त्या वाक्यामध्ये अक्षर किती आहे 2 अक्षरी शब्द किती आहे 3 अक्षरी शब्द किती आहे
त्यानंतर पाहिलं डावीकडून कित्व आहे उजवीकडून कित्व आहे त्यानंतर जोडाक्षर किती आहे जोड शब्द किती आहे अशा प्रकारचे प्रश्न त्यावर येऊ शकतात किंवा म्हण दिलीपा शब्द अस्तव्यस्त दिलेले आहे अर्थपूर्ण म्हण तयार करा त्या म्हणीतलं पाचवं अक्षर कोणतं किंवा डावीकडून अक्षर कोणतं उजवीकडून अक्षर कोणतं अशा प्रकारचे प्रश्न त्यावर येऊ शकतात आणखीन अकारांत शब्द किती वाक्यामध्ये अकारांत शब्द किती एकारांत शब्द किती या टाईपचे प्रश्न आपण पाहिले त्यानंतर समानार्थी शब्द कोणता आहे एखाद्या वाक्यातला अधोरेखित केलेला शब्द असेल त्या अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द किंवा विशेषण आपल्याला विचारलेले असतात आणि त्यानंतर वर्ण आणि व्यंजन वर्ण आणि व्यंजन त्या एखाद्या शब्दातले वर्ण किती व्यंजन किती हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे एकूणच काय पाचवी स्कॉलरशिपचे वाक्यावर आधारित जे ज्या प्रकारचे प्रश्न आहे त्या सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण या तासामध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय आणि मला खात्री आहे हे संपूर्ण सराव तुम्ही निश्चितपणे केल्यानंतर एकही प्रश्न असा राहणार नाही वाक्यावरचा काल झालेल्या शब्दावरचा आणि परवा झालेल्या अक्षर मालिकेवरचा की जो तुम्हाला सुटणार नाही तुम्ही निश्चितपणे क्लास मन लावून जर ऐकला असेल योग्य त्या नोंदी जर आपण ठेवल्या असेल तर निश्चितपणे हा अतिशय सोपा घटक तुम्हाला जाणार आहे हो हे पहा विद्यार्थ्यांनो काल आणि आज श्रीयुत अशोक पंडित सर यांनी बुद्धिमत्ता विषयातील आकलन या घटकावर आधारित काही सोपी आणि काही गुंतागुंतीची म्हणजे उत्तर निवडताना बुटकळ्यात पाळणारी किंवा फसवणारी अनेक उदाहरणे घेऊन आकलन हा घटक आपल्याला समजावून दिलेला आहे त्यांची अध्यापनाची भाषा अत्यंत सोपी असल्याने आपल्यालाही त्याचं आकलन झालेलं आहे श्रीयुत पंडित सर यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने धन्यवाद देऊन मिशन आरंभ 2024 अंतर्गत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप साठीच जे ऑनलाईन मार्गदर्शन आज आपण घेतलेलं आहे ते या ठिकाणी थांबवत आहोत पुनश्च सर्वांचे धन्यवाद आणि आभार धन्यवाद सर मला जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं जी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिष शेरेकर साहेब शिक्षणाधिकारी पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे नेवाशाचे गट शिक्षणाधिकारी कराड साहेब या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आजचा तास या ठिकाणी आपला संपला असेल